दाराचे कुलूप तोडून केला चोरीचा प्रयत्न। तुमसर पोलिसात गुन्हा दाखल। तुमसर तालुक्यातील खापा येथील रहिवासी असलेल्या गजानन सुखदेव बुर्डे वय वर्ष 50 राहणार खापा हे आपल्या परिवारासह बाहेर गावी गेले होते। दरम्यान घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपीने दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला, परंतु त्याच्या हाती काही न लागल्याने त्याला परतावे लागले। घराच्या दाराचे कुलूप तुटून पडले दिसल्याची माहिती होताच गजानन बुर्डे यांनी घरी चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार केली। तक्रारीवरून तुमसर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास व कारवाई तुमसर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार चिचखेडे करीत आहेत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरपंच सेवा संघ भंडारा जिल्हाध्यक्ष यादवजी मेंगरे यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा।